हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरबद्दल फुल डिटेल इन्फॉर्मेशन विद्यार्थी मित्रांनो या कॉलेजला ॲडमिशन घेण्याआधी कट ऑफ किती असणार या कॉलेजची फीज किती आहे हॉस्टेल अवेलेबल आहे का आणि अदर कोणत्या फॅसिलिटीज आहेत आणि या कॉलेजला प्लेसमेंट होत आहे का तरी पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला रिसर्चवरून सांगत आहे काही विद्यार्थ्यांशी मी त्या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट केला त्यासोबतच इंटरनेटवरती जे इन्फॉर्मेशन होती ते इथं गोळा केली आणि सर्व काही अपडेट इन्फॉर्मे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे म्हणून व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा आणि तुम्हाला कोणत्या कॉलेजवरती रिव्ह्यू पाहिजे फुल डिटेलमध्ये मला कॉमेंट करून नक्की सांगा तर चला बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो गवर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर हे इस्टॅब्लिश झालेलं आहे दोन हजार सोळाला विद्यार्थी मित्रांनो हे जे कॉलेज आहे एकदम नवीन कॉलेज आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बघा कसं असतं की जर तुम्ही बघितलं की नवीन कॉलेज आहे बाबा मग नवीन कॉलेज आहे तर मग एखादी बॅच इथं पासआउट झालेली नसेल असं विद्यार्थ्यांना वाटतं मग कॉलेजला प्लेसमेंट आहेत असं सुद्धा विद्यार्थ्यांना वाटतं पण असं काही नसतं विद्यार्थी मित्रांनो कॉलेज एकदम चांगलं असेल ना तर तुम्हाला इथं प्लेसमेंटसुद्धा मिळत असतात तर एक गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इस्टॅब्लिश दोन हजार सोळाला झालेलं आहे नंतर कॅम्पस एरिया कॅम्पस एरिया याचा बारा एकर्सचा आहे ओके आणि जर तुम्हाला या कॉलेजला जायचं असेल तर याचा ॲड्रेस तुम्ही बघू शकता लोकेशन कुठं आहे तर न्यू खापरी नागपूर महाराष्ट्र फोर फोर वन वन झिरो एट असा त्याचा ॲड्रेस आहे ठीक आहे कॉलेजला तुम्ही ॲडमिशन कशी घेऊ शकता तर या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी म्हणजेच मोड ऑफ ॲडमिशन आहे तुम्ही एम एस टी सीई टी एक्झाम देऊ शकता पी सी यम ग्रुपची आणि जेई मेन्स ओके जेई इथं स्पेलिंग मिस्टेक थोडीशी काय जेई मेन्स एक्झाम देऊन या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता म्हणजेच काय की याचं जो रिझल्ट असेल ते अप्लाय करून तुम्ही इथं ॲडमिशन घेऊ शकता या इंजिनिअरिंग कॉलेजला नंतर या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रांच अवेलेबल आहेत इंजिनिअरिंगच्या तर इथं टोटल पाच ब्रांच अवेलेबल आहेत या कॉलेजमध्ये हा विद्यार्थी मित्रांनो फक्त पाच ब्रांच आहेत पर बघा इथं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे टोटल पाच ब्रांच इथं अवायलेबल आहे आणि जसा मी सोडून इथं कॉन्टॅक्ट केला की पाच ब्रांच तर अवेलेबल आहे तर त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की इथील जो टीचिंग स्टाफ आहे तोसुद्धा एकदम बेस्ट आहे बघा एकदम चांगलं इथं त्यांना टीचिंग करतो वगैरे त्यांनी हे सांगितलेलं आहे मला ओके नंतर आहे कॉलेजची फीज विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट कॉलेज आहे तर मग कॉलेजची जी फीज असते ती कमीच असते तर आपण कॅटेगरी वाईज बघितली की या कॉलेजची कि फीज किती आहे तर बघा इथं की ओ बी सीसाठी इथं फीज आहे दहा हजार ते अकरा हजार हे जे फीज आहे इथं राहणार आहे नंतर ओपन कॅटेगरीवाल्या स्टुडंटसाठी सत्तावीस हजार ते अठ्ठावीस हजार एवढी फीज इथं राहते नंतर जे एस सी एस टी कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत मी विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट केला इंटरनेटवरती मला एस सी एस टीबद्दल एवढी काही मला फीज फीजबद्दल माहिती नव्ह नाही मिळाली पण जे विद्यार्थ्यांशी मी कॉन्टॅक्ट केला तर सहाशे रुपये एवढी फीज इथं आकारल्या जाणार आहे म्हणजे एस सी एस टी तर निग्लिजिबलच फी असते काही फी इथं राहत नसते जर या कॉ कौ, गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागला तर ओके नंतर आता मेन गोष्ट आहे ते म्हणजे हॉस्टेल विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी चांगली गुड गुड अपडेट म्हणजे की या कॉलेजला बॉईज आणि गर्ल्स दोन्हीही हॉस्टेल अवेलेबल आहेत बघा स्टार्टिंगला जेव्हा कॉलेज स्टार्ट झालं तेव्हा या कॉलेजच्या हॉस्टेलची फीज होती तीन हजार रुपये हो यो ठीक आहे एवढी होती पण विद्यार्थी मित्रांनो आता ती अपडेट करण्यात आली आणि जी हॉस्टेलची फीज आहे तर ती आहे चार हजार रुपये ठीक आहे वर्षाची आहे ठीक आहे वर्षाची आहे वर्षाची चार हजार रुपये फीज आहे आणि मेससुद्धा अठराशे रुपये आणि या कॉलेजमध्ये हे जे मेस आहे हे आहे प्रायव्हेट मेस ठीक आहे त्यामुळे हे डिफरंट येतं ओके या म्हणजे हॉस्टेलमध्ये इन्क्ल्यूड नाही आहे तर हे प्रायव्हेट मेस आहे त्यामुळे याची डिफरंट फीज तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे तर हे झालं हॉस्टेल बॉईज आणि गर्ल्स दोन्हीही स्टुडंटसाठी इथं अवेलेबल आहे ओके नंतर अदर अदर कौन -कौन आहे अदर फॅसिलिटीज आता या कॉलेजमध्ये तुम्हाला अदर कोणकोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत तर या कॉलेजमध्ये तुम्हाला पार्किंग आहे नंदर बोई जसकी नंतर हॉस्टेल बॉईज अँड गर्ल्स जसं की तुम्हाला मी सांगितलं नंतर मेससुद्धा सांगितली नंतर आहे लायब्ररी या कॉलेजमध्ये आहे नंतर प्ले ग्राउंडसुद्धा अवयलेबल आहे या कॉलेजमध्ये नंतर ए टी एम फॅसिलिटीज अव्हेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्ववरून तुम्ही एक समजू शकता या चे चे एक की या कॉलेजचे जे फॅसिलिटीज आहेत ना त्या एक नंबर आहेत कारण की विद्यार्थी मित्रांनो कॉलेजच्या फॅसिलिटीजबद्दलसुद्धा मी स्टुडंट्सना या कॉलेजचे स्टुडंट्स आहेत गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी फॅस फॅसिलिटीज जे आहेत ना एकदम बेस्ट आहेत असं सांगितलेलं आहे आणि कोणत्याही एका कॉलेजच्या जे फॅसिलिटीज असतात ते विद्यार्थी बघत असतात आणि जर तुमच्या या कॉलेजला नंबर लागत असेल तर विद्यार्थी मित्रांनो काहीही हरकत नाही या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी नंतर खूप इम्पॉर्टंट येते ते म्हणजे प्लेसमेंट विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांच्या मनात हा क्वेश्चन येतो की बाबा नवीन कॉलेज आहे चार ते पाच वर्ष झालेले आहेत कॉलेजला सुरू होताना मग या कॉलेजला ॲडमिशन जे प्लेसमेंट आहेत ते इथं होणार आहेत का विद्यार्थी मित्रांनो मी स्टुडंटशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी सांगितलेलं आहे की हा प्लेसमेंट होता ठीकठाक प्लेसमेंट होत आहेत ठीक आहे गुड प्लेसमेंट आहेत ठीक आहे आणि जे स्टुडंट्सला पॅकेज मिळत आहे तर ते इथं फाईव्ह पॉईंट फाईव्ह लॅक पर ॲनम हे इथं पॅकेज गेलेलं आहे विद्यार्थ्यांना ओके त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो असा विचार करू नका नवीन कॉलेज आहे जर आपला नंबर लागला तर ॲडमिशन घ्यायची की नाही तर विद्यार्थी मित्रांनो असं काहीही करू नका तुमचा जर नंबर या कॉलेजला लागत असेल गव्हर्मेंट कॉलेज आहे एकदम फीजसुद्धा कमी राहते आणि फॅसिलिटीजसुद्धा खूप आहेत ठीक आहे खूप फॅसिलिटीज आहेत त्यामुळे तुमचा नंबर लागला तर या कॉलेजला तुम्ही नक्की नक्की ॲडमिशन घ्यायची आहे आता सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमचा कट ऑफ तर कट ऑफ या कॉलेजचा काय जातो चला बघूया सो कॉलेजचा जो कट ऑफ आहे हा आहे ट्वेंटी ट्वेंटी वनचा ओके तर ट्वेंटी ट्वेंटी वनचा जो कट ऑफ आहे त्यावरून तुमच्या एम एस टी ई टीच्या आताच्या कट ऑफ तुम्ही डिसाईड करू शकता कारण की थोडाफार डिफरन्स असतो थो इथं मागे पुढे होत असतो पण त्याच्यावरून तुम्ही जे रँक आहे त्यावरून तुम्ही क ठरवू शकता की तुमचं कॉलेज मिळणार आहे की नाही म्हणून तुमच्या पर्सेंटेजवरून आणि कोणत्या ब्रांचचं ठीक आहे तर बघा इथं पे स्पेशल स्पेशल ब्रांच तुम्हाला इथं कट ऑफ दिलेला आहे ठीक आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे आणि ओपन कॅटेगरी एस सी कॅटेगरी एन टी कॅटेगरी ओ बी सी कॅटेगरी या सगळ्यांचा कट ऑफ इथं दिलेला आहे ओके सो so, इथं तुम्ही जे आहे हे होम युनिव्हर्सिटी स्टुडंट्स आहेत अदर दॅन होम युनिव्हर्सिटी स्टुडंट सुद्धा कट ऑफ इथं दिलेला आहे तर त्यामुळे इथं तुम्ही चेक करा ओके प्रत्येक प्रत्येक ब्रांचचा कट ऑफ सुद्धा तुम्हाला दिला आहे कम्प्युटर सायन्स बघा आता कम्प्युटर सायन्स थोडा इथं हाय जातो नाईंटी सिक्स पॉईंट थ्री वन सेवन आहे ठीक आहे ओपनसाठी नंतर सीसाठी बघितलं तर नाईंटी सिक्स पॉईंट झिरो फोर बघा काहीही डिफरन्स नाही आहे त्यामुळे हे कॉलेज बेस्टच आहे गव्हर्मेंट कॉलेज म्हणून मला असं वाटतं तर त्यामुळे तुमचा नंबर लागला आहे कॉलेजला तर हे तुम्ही नक्कीच ॲडमिशन घ्या आता तुम्हाला ता, हे पी डी एफ कुठं मिळणार तर हे कट ऑफची जे पी डी एफ आहे तुम्हाला हे तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला हे कट ऑफ मी प्रोव्हाइड केलं आहे हे कॅप रोन वनची कटऑफ आहे तर तुम्हाला कॅप रोन टूची सुद्धा कट ऑफ त्या ग्रुपमध्ये आहे ते सुद्धा तुम्ही इथं चेक करा तर विद्यार्थी मित्रांनो ऑल डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरबद्दल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक स्टुडन्सपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचायला पाहिजे थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ थँक्यू व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये